Good morning student, good morning to everyone. We have discussed in the next chapter, chapter number 2, the introductions of the analytical chemistry. In the previous lecture we have discussed how to analytical chemistry. This is the branch of chemistry and study of the first the identification, purification and next the quantitative determinations of the compound. याला आपण म्हणतो ॲनालिटिकल केमिस्ट्री. आता या ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये जो टॉपिक घेतलेला होता आपण तो फाइंड आउट दी इम्पेरिकल फॉर्मुला अँड द मॉलिक्युलर फॉर्मुला. आता याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल आपण त्याच्यावरचं बघत आहोत. एक्झाम्पलमध्ये बघा, मी लिहिलेला आहे कंपाऊंड या ठिकाणी न्यूमेरिकल, त्याच्यावरचं प्रॉब्लेम. हे कंपाऊंड कंटेनिंग द 4.07, ठीक आहे, किती आहे तो 4.07% ऑफ दी हायड्रोजन, 24.27% ऑफ दी कार्बन अँड 71.65% ऑफ दी क्लोरीन. By mass is the molar mass of is 98.96 gram and what is the empirical formula? ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, एम्पेरिकल फॉर्म्युला. त्याच्यासाठी त्यांचं परसेंटेज दिलेलं आहे. हायड्रोजनचं परसेंटेज आहे 4.07%. नेक्स्ट आहे कार्बनचं परसेंटेज दिलेलं आहे आपल्याला 24.27% अँड 71.60% ऑफ द क्लोरीन. आता या सगळ्यांची आपण काय करतो, सोल्युशन जेव्हा आपण फाइंड आउट करतो, सोल्युशन मध्ये तिन्ही चेक आउट द परसेंटेज ऑफ ऑल द एलिमेंट इन द एलिमेंट, ठीक आहे, त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स आहेत, त्या एलिमेंट्स जसं की तिघांचं जर परसेंटेज बघितलं तर फर्स्ट परसेंटेज ऑफ द हायड्रोजन इज द 4.07% प्लस नेक्स्ट इज द परसेंटेज ऑफ द कार्बन इज द 24.27% अँड प्लस नेक्स्ट इज द परसेंटेज ऑफ द क्लोरीन इज द 71.65% अँड देन द इज टोटल इज द 99.99, ठीक आहे, किती येते टोटल जर तुम्ही करून बघितला तर 99.99 अँड दिस इजी इज इक्विलिब्रियम टू द 100. म्हणजे याच्यामध्ये हे तीन जे इलेमेंट्स आहेत त्याच्यामध्ये एक आहे हायड्रोजन, दुसरं आहे कार्बन त्याचं परसेंट आणि थर्ड आहे क्लोरीन. या तिन्ही इलेमेंटच्या व्यतिरिक्त अनादर इलेमेंट या ठिकाणी प्रेझेंट आहे. या तिघांची टोटल जर 100 आलेली नसते, ठीक आहे, इक्विव्हॅलंट टू 99.9 आलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जसं की 80% जर असतं किंवा 75% असतं तर त्याच्यामध्ये वन ऑफ द इलेमेंट म्हणजे कोणता अनादर इलेमेंट इज द ऑक्सिजन शुड बी प्रेझेंट. आपण त्याची त्याला आपण काय करतो इन्क्लुडेड करतो. आता परसेंटेजची टोटल किती आलेली आहे, 99.99 आलेला आहे, म्हणजे इज इक्विलिब्रियम टू द 100 अँड देन दिस द 3 एलिमेंट्स आर प्रेझेंट इन दिस इम्पेरिकल फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यामध्ये किती इलेमेंट्स प्रेझेंट आहे, तिन्ही इलेमेंट्स आहे, एक हायड्रोजन आहे, दुसरं कार्बन अँड अनादर इज द क्लोरीन. बट द नंबर्स ऑफ द इलेमेंट इज द प्रेझेंट इन द हायड्रोजन, द नंबर्स ऑफ कार्बन इलेमेंट शुड बी प्रेझेंट अँड द नंबर्स ऑफ क्लोरीन इलेमेंट शुड बी प्रेझेंट. म्हणजे यांचे आयटम किती प्रेझेंट आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कारण की आपण म्हटलेलं आहे की मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड इम्पेरिकल फॉर्म्युला, द मॉलिक्युलर फॉर्म्युला कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट प्रेझेंट इन द मॉलिक्यूल, ज्या मॉलिक्युल्समध्ये कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट किती प्रेझेंट आहे अँड दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता याचं फाइंड आउट करायचं असेल तर आपण त्याच्यासाठी काय करतो, यांची टोटल आपण काय केली आहे, चेकआउट केलेली आहे अँड टू कॅल्क्युलेट द इम्पेरिकल फॉर्म्युला. इम्पेरिकल फॉर्म्युला जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय घेतो, फर्स्ट घेतो त्या ठिकाणी कोणते इलेमेंट्स आहे, इलेमेंट्स नंबर 2, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जर घ्यायचं झालं तर फर्स्ट इज द इलेमेंट, ठीक आहे, इलेमेंट नंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे त्यांचा काय घ्यायचं आहे, ॲटोमिक मास, ठीक आहे, काय घ्यायचं आहे, ॲटोमिक मास. नेक्स्ट इज द परसेंटेज, ठीक आहे, काय घ्यायचं आहे, परसेंटेज नंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे त्यांचा काय घ्यायचा आहे, ॲटोमिक मास रेशो, ठीक आहे, काय घ्यायचा आहे, ॲटोमिक मास रेशो, ठीक आहे, ॲटोमिक मास रेशो नंतर आपल्याला स्मॉलेस्ट रेशो, ठीक आहे, काय घ्यायचा, स्मॉलेस्ट रेशो अँड देन स्मॉलेस्ट रेशो. आता याच्यामध्ये इलेमेंट कोणते इलेमेंट्स आहेत, फर्स्ट इज द हायड्रोजन, सेकंड इज द कार्बन, नेक्स्ट इज द क्लोरीन, ठीक आहे, हे तीन इलेमेंट प्रेझेंट आहेत. त्याच्यापैकी फर्स्ट हायड्रोजनचा ॲटोमिक मास किती आहे, तर ॲटोमिक मास ऑफ द हायड्रोजन इज द 1.008, ठीक आहे, किती आहे त्याचा ॲटोमिक मास, 1.008 U. नेक्स्ट इज द मास ऑफ द कार्बन इज द 12.00 U. नेक्स्ट इज द मास ऑफ द क्लोरीन इज द 35.4 5 3 U. And next is the percentage. The percentage of the first element hydrogen is the 4.07%.
नेक्स्ट इज द कार्बन इज द 24.2%, नेक्स्ट 24.27%, एंड नेक्स्ट इज द परसेंटेज ऑफ द क्लोरीन इज द 71.65%। ठीक आहे, हे झालं त्यांचं परसेंटेज। आता त्यांचं काय काढायचं, आपल्याला ॲटोमिक रेशो काढायचा। काय काढायचं? ॲटोमिक रेशो। आता ॲटोमिक रेशो मध्ये आपण काय करतो की दिस द परसेंटेज ऑफ द फर्स्ट हायड्रोजन 4.07 डिवाइडेड बाय 1.008 इज इक्वल टू, नेक्स्ट इज द 24.27 डिवाइडेड बाय इज द 10.002, एंड नेक्स्ट इज इक्वल टू, एंड नेक्स्ट इज द 71.65 डिवाइडेड बाय 35.45 इज इक्वल टू, एंड देन नेक्स्ट इज द वैल्यू ऑफ द ॲटोमिक रेशो। ॲटोमिक रेशोची जर आपल्याला काय करायची असेल, व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, तर बघा 4.07 डिवाइडेड बाय 1.1 किती आहे, 0.08 आहे। तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 1 आणि त्याच्यानंतर 4, ठीक आहे, तर 1 4, तर किती जर आहे याच्यामध्ये 1 3 चा, आपण या ठिकाणी 3 4 चा जर डिफरन्स जर घेतला तर हायड्रोजन किती येणार या ठिकाणी, तर हायड्रोजन या ठिकाणी आपण हा 1 व्हॅल्यू पकडू आणि त्याच्यानंतर हे 4 व्हॅल्यू, तर याला जर आपण डिवायडेड केलं तर तेवढीच व्हॅल्यू या ठिकाणी येणार, म्हणजे नंबर्स ऑफ हायड्रोजन ॲटम शुड बी या ठिकाणी किती असतील, 4 असतील। त्याच्यानंतर नेक्स्ट इज द 24.27 इज डिवायडेड बाय 12, अँड देन नेक्स्ट इज द किती येणार या ठिकाणी, नेक्स्ट इज द 24.27 अँड डिवायडेड बाय 12, 12 × 24 आणि त्याच्यामध्ये इथं येणार 2, नेक्स्ट इज द 71.65 अँड 35.45, तर याच्यामध्ये 35 × 5 म्हणजे या ठिकाणी 2 येणार। आता स्मॉलेस्ट रेशो जर बघितला, स्मॉलेस्ट व्हॅल्यू कोणती आहे, त्याच्यामध्ये 2 2 दोन्ही ठिकाणी आपल्याला दिसत आहे, म्हणून स्मॉलेस्ट रेशोमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये 4 / 2, ठीक आहे, किती येतो 4 / 2, नेक्स्ट इज द 2 / 2, अँड नेक्स्ट इज द 2 / 2, याच्यामध्ये 4 / 2 इज इक्वल टू 2, अँड नेक्स्ट इज द 2 / 2 इज इक्वल टू 1, नेक्स्ट 2 / 2 इज इक्वल टू 1, अँड नेक्स्ट इज द होल नंबर। ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला सामोरचा जो टेबल करायचा आहे त्या सामोरच्या टेबलमध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे होल नंबर। काय घ्यायचा आहे? होल नंबर। आता होल नंबर जर तुम्ही फाइंड आउट जर केलं तर होल नंबर तुम्हाला इथंच मिळत आहे 2:1:1, ठीक आहे, म्हणजे होल नंबर पहिल्या याच्यामध्ये हायड्रोजनचा आहे 2, त्याच्यानंतर नेक्स्ट कार्बन इज द 1, अँड नेक्स्ट इज द क्लोरीन इज द 1 टाइम्स, ठीक आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की हायड्रोजन हा 2 टाइम्स तुम्हाला यूज करायचा आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट इज द कार्बन इज द 1 टाइम्स अँड द क्लोरीन इज द 1 टाइम्स, अँड देन द इम्पेरिकल फॉर्म्युला ऑफ दिस कंपाऊंड इज द CH2 अँड Cl, ठीक आहे, काय मिळालं आपल्याला या ठिकाणी, द इम्पेरिकल फॉर्म्युला ऑफ दिस द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट इज द CH2Cl। आपल्याला फाइंड आउट काय करायचं, ते याच्यामध्ये द कंपाऊंड कंटेनिंग द 4.07% ऑफ द हायड्रोजन, 24.27% ऑफ द कार्बन, अँड 71.65% ऑफ द क्लोरीन, अँड देन द मास ऑफ इट्स मोलर मास इज 98.96 आपल्याला दिलेला आहे मोलर मास। आता याच्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फर इम्पेरिकल फॉर्म्युला मास। आता इम्पेरिकल फॉर्म्युलामध्ये आपल्याला मिळालेला आहे CH2Cl, दिस इज द इम्पेरिकल फॉर्म्युला, ठीक आहे, काय आहे इम्पेरिकल फॉर्म्युला। आता या इम्पेरिकल फॉर्म्युलाचं मास फाइंड आउट करायचं आहे, नोट डाऊन करून घ्या अगोदर। नेक्स्ट इम्पेरिकल फॉर्म्युला मास, ठीक आहे। आता इम्पेरिकल फॉर्म्युला मास मध्ये इम्पेरिकल फॉर्म्युला आहे CH2Cl। आता CH2Cl मध्ये कार्बन चा ॲटोमिक मास तुम्हाला माहित आहे किती दिलेला आहे या ठिकाणी, C+2 × हायड्रोजन प्लस Cl, अँड देन कार्बन इज द 12.002 + 2 × 1.008 प्लस क्लोरीन इज द 35.453 अँड देन द टोटल इज द इम्पेरिकल फॉर्म्युला मास इज इक्वल टू 49.45 यू, अँड नेक्स्ट टू कॅल्क्युलेट
आर वैल्यू ठीक आहे. त्याच्यानंतर 30% जर तुम्ही लिहिलेला असेल तर समोर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आर वैल्यू. आता ही वैल्यू जी आहे ही कोणती आहे, इम्पेरिकल फॉर्म्युला मास ठीक आहे. इम्पेरिकल फॉर्म्युला मास इज द 49.45 यू अँड देन द गिवन वैल्यू इज द मोलर मास ऑफ रिकन्स्टिट्युएंट यूनिट ठीक आहे. मोलर मास आपल्याला दिलेला आहे 98.96 ग्राम आपल्याला दिलेला आहे मोलर मास. त्याच्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आर वैल्यू. टू कॅल्क्युलेट आर, कॅल्क्युलेट आर स्मॉल आर आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. अँड आर इज इक्वल टू काय दिलेलं आहे या ठिकाणी, मोलर मास ठीक आहे. काय दिलेलं आहे, मोलर मास डिवाइडेड बाय एम्पिरिकल एम्पिरिकल फॉर्म्युला मास ठीक आहे. आता मोलर मास किती आहे, 98.96. नेक्स्ट इज द एम्पिरिकल फॉर्म्युला मास इज द 49.45 ठीक आहे. अँड देन द व्हॅल्यू ऑफ आर, आरची जर व्हॅल्यू जर बघितली तर 49 डबल इथे किती 90 आणि त्याच्यामुळे या ठिकाणी व्हॅल्यू जे आहे 49 डबल आहे 90 आणि त्याच्यामुळे इथं जो आन्सर आहे तो येणार 2 वाईस टाइम्स ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला ठीक आहे. काय फाइंड आउट करायचं आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला. अँड द मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू इक्वेशन काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू आर मल्टीप्लाय बाय इम्पेरिकल फॉर्म्युला. आर मल्टीप्लाय बाय इम्पेरिकल फॉर्म्युला आता इम्पेरिकल फॉर्म्युला काय निघालेला होता आपला, इम्पेरिकल फॉर्म्युला सी एस टू सी आहे ठीक आहे. आणि त्याच्यामुळे आर ची व्हॅल्यू किती आहे, टू मल्टीप्लाय बाय इम्पेरिकल फॉर्म्युला इज द सी एच टू सी आहे. आता या ठिकाणी दोन्ही जर मल्टिप्लिकेशन जर केलं, दोन्ही मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळतं आपल्याला या ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म्युला सी टू एच फोर अँड सी एल. काय मिळालं आपल्याला, सी टू एच फोर सी एल टू. आता याच्यामध्ये जर त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला जर तुम्ही लिहिलं तर कार्बन किती टाइम्स आहे, 2 times, हायड्रोजन इज द 4 times अँड द क्लोरीन इज द 2 times. याच्यामध्ये हा जो फॉर्म्युला आहे सी टू एच फोर अँड नेक्स्ट इज द सी एल टू. बघा कार्बन दोन वेळा आपण त्या ठिकाणी लिहिलेला आहे डबल टाइम्स, नेक्स्ट इज द सी एच, हायड्रोजन इज द 3 times नेक्स्ट अँड हायड्रोजन इज द 1 times अँड क्लोरीन अँड क्लोरीन दिस इज द 2 times ठीक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा सी टू एच फोर सी एल टू दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करता येईल की एम्पिरिकल फॉर्म्युला मास ठीक आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम जे आहे ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत एक्सरसाइजमध्ये एम्पिरिकल फॉर्म्युला मास. नेक्स्ट टाइमला आपण मोलॅरिटी आणि मोल फ्रॅक्शनवरचे व्हिडिओ. थँक्यू.